पत्राचाळ घोटाळ्यातील मास्टर माइंड संजय राऊतच आरोप पत्रात ईडीचा दावा संजय राऊत यांच्या अडचणीत आता आणखीन वाढ पत्राचाळ घोटाळ्यातील मास्टर माइंड संजय राऊतच आरोप पत्रात ईडीचा दावा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात संजय राऊत हेच चा पत्राचाळ घोटाळ्यातील मास्टर माइंड असल्याचा दावा करण्यात आलाय ईडीने आपल्या आरोपपत्रात खुलासा केला आहे की पत्राचाळ प्रकरणात राकेश वाधवान सारंग वाधवान आणि प्रवीण राऊत यांनी संगनमताने मनी लॉन्ड्रिंग केली आहे ईडीने खुलासा केला आहे की प्रवीण राऊत हे, हे संजय राऊत यांचे विश्वासू होते म्हणून त्यांना गुरु आणि आशिष कंपनीत आणण्यात आले प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे जवळचे मित्र असल्याने या प्रकरणात तेही गुंतले होते प्रवीण राऊत यांच्याकडे अधिकार होते की ते कोणत्याही महत्वाच्या कागदपत्रावर स्वाक्षरी करू शकत होते त्यांना महाडाशी वाटाघाटी करण्याचे आणि सर्व सरकारी आले शासकीय संजय राऊत यांच्याशी जवळीक असल्यामुळे प्रवीण राऊत यांनी महाडाच्या बहुतांश सरकारी अधिकाऱ्यांशी विविध फायदे मिळवण्यासाठी स्वतः संपर्क साधला नंतर एफ एस आय बिल्डरला विकला या प्रकरणात राकेश वाधवान प्रवीण राऊत आणि संजय राऊत यांचे आपापसात संगणमत होते गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीत प्रवीण राऊत यांचा पंचवीस टक्के उत्साह होता तरीही यात प्रवीण राऊत हे फक्त एक चेहरा होते हे सर्व काही संजय राऊत यांच्या नियंत्रणाखाली झालं असल्याचं ईडीने आपल्या आरोपपत्रात म्हटलं आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी